माननीय नरेंद्र मोदीजींनी एकूण महाराष्ट्रामध्ये 9 सभा दिल्या आहेत. सेम शेड्यूलमध्ये हरियाणाची निवडणूक आहे, त्यामुळे तिकडेही त्यांना सभा द्यायच्या, तिकडे द्यायच्या, तरी ते 9 दिल्या आहेत. पश्चिम महाराष्ट्रात त्यातले 2 मिळाले, एक पुण्याला मिळाले, एक साताराला मिळाले. एका दिवशी 2 आहेत. साताऱ्याची अशी दुपारची कधी वेळ असेल आणि पुण्याची संध्याकाळची वेळ असेल. अमितभाई शहाने एकूण 18 सभा दिल्या आहेत. त्यातलं आता शेड्यूल ठरत आहे. त्यांनी 10 आणि 11 तारखा कन्फर्म केल्या. त्या 10 आणि 11 पश्चिम महाराष्ट्रामध्ये जत आहे. तुम्हाला 10 तारखेला पहिली सभा त्याची जतच आहे. मला वाटते मराठवाड्यात इकडे येणार आहेत ते औसा वगैरे बघा. त्या 18 सभांमधल्या खूप चांगल्या संख्येने सभा पश्चिम महाराष्ट्राला कोणाला मिळतील. पण मोदीजींची सभा ही आमच्या दृष्टीने मोठी अचीवमेंट आहे. आणि आम्ही पूर्ण पुणे शहरातले 8, जिल्ह्यातले 3 अशा 11 विधानसभांना मोठ्या प्रमाणात सभांना यायचं आवाहन करणार आहोत. कारण त्याचा त्यांना परतीला येणाऱ्यांवर प्रभाव झाल्यामुळे उपयोग होईल. तारीख 2-3 दिवस सारखी बदलत होती. उदाहरणार्थ 10 तारीख मिळाली होती साताऱ्याला, तर त्यांना ती फार लवकर वाटत होती. 13 केली होती तरीही लवकर वाटत होती. आज फायनली 17 ठरलं. आणि मग ते साताऱ्याच्या सभेशी पुणे जोडलेलं असल्यामुळे पुणेही ठरत नव्हतं. आता पुणे सातारा सगळंच ठरलं. आता जागा शोधायला लागू आपण.